ते पीता यार अपन छान असे सगळे मुलं तळून घेतले बापाला आपण 11 किंवा 21 मोदकचा नैवेद्य दाखवू शकतो. आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे बापाला मोदक हा आवडणारा पदार्थ आहे. म्हणून आपण हा मोदकचा नैवेद्य बापाला छान असं दाखवून घेऊया. हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मोदक. त्यासाठी आपण मैदा घेतला आहे, 2 वाट्या घेतल्या आहे, छोट्या छोट्या, जास्त मोठा नाही. आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत. कढईमध्ये आपण तूप तापत ठेवलं आहे, 2 चमचे आपण तूप घेतलं आहे, जास्त नाही, आपल्याला थोडीशीच बनवायची आहे. आता आपण याला असं थोडंसं यामध्ये सर्कल करून घेऊया. आता हे तुपाचं आपण मोहन देऊन घेऊया. पाहू शकता छान असं आपलं तूप गरम झालं आहे. आता हे आपण चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया. तूप गरम आहे म्हणून आपण हात लावायचा नाही आहे. यामधले आपण सगळे अशा गिठोळे आता आपण हाताच्या साह्याने थोडंसं गार झालं तर मोडून टाकूया. छान असं आपण यामधल्या गिठोळ्या हाताच्या साह्याने मोडून घेतलं आहे. पाहू शकता याचा असा छान असा गोळा तयार होतो आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं पीठ टाकूया. थोडं थोडं पिठामध्ये आपण पाणी टाकूया. थोडंसंच टाकायचं आहे, जास्त नाही. असं पिठामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं आहे. आता अजून थोडंसं पाण्याचं प्रमाण घेऊया. पाहू शकता मी असं घेते आणि असं फक्त याचा शिंपडा टाकते. आपल्याला हे पीठ असं कडक मळून घ्यायचं आहे जास्त, त्यामुळे आपली पारी छान अशी कडक येते, कुरकुरीत अशी. अशा पद्धतीने आपला छान असा पिठाचा गोळा तयार झाला आहे. छान असं आपण याला आता 15 ते 20 मिनटं भिजत ठेवूया. आता आपण मोदकसाठी सारण घेतलं आहे, तर हे ओलं खोबरं आहे याला आपण किसून घेतलं आहे आणि याला थोडंसं आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे. याला तुम्ही खाऊही शकता, पण मी माझ्याकडे खवण्यासाठी काही नव्हतं म्हणून मी त्याला छान असं मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे. छान असं बारीक झालं आहे, पाहू शकता तुम्ही, आणि असं भुसभुशीत झालं आहे. आपण 1/2 वाटी गूळ घेतला आहे, ड्रायफ्रूट, वेलची पावडर. आता आपण आधी कढईमध्ये गूळ टाकून घेऊया, जेणेकरून गुळामधले जे खडे ते मेल्ट होऊन जातील. थोडंसंच मेल्ट करायचं आहे, नाही तर आपलं सारण हे कडक होणार. छान असं आपण गुळाला असं मेल्ट करून घेऊया. खाऊ शकता. आता आपण यामध्ये हे सारण टाकून घेऊया, ड्रायफ्रूट टाकून घेऊया, वेलची पावडर. अशा पद्धतीने आपण हे सगळं आता ताटातलं टाकून घेणार आहोत. गॅस आपण कमीच राहू द्यायचा आहे. आता हे छान असं आपण हलवून घेऊया, नाही तर जेणेकरून आपलं खाली हे सारण लागणार. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. छान असं सगळीकडे आपण याला मिक्स करून घेऊया. छान असे आपले 2 ते 3 मिनटं झाले. छान असं त्याला आपण भाजून घेतलं आहे किंवा फ्राय करून घेतलं आहे आपण छान या सारणाला. यामध्ये जास्त गुळाचा वापर करायचा नाही आहे, नाही तर आपलं सारण हे असं पातळसर होणार. म्हणून आपण 1/2 वाटी गुळाचा वापर केला आहे. छान असं याला आता गोल्डन कलर यायला लागला आहे. गॅस आपण कमी जाऊ द्यायचा, सारखं सारखं आपण हलवत राहायचं, नाही तर खाली आपलं सारण हे लागून जाणार. म्हणून मी कंटिन्यू अशी हलवत आहे. छान असं आपल्या सारणाला कलर आला आहे. आता आपण गॅस बंद करूया, थोडा वेळ आपण सारण थंड व्हायला ठेवून देऊया.
छान असे आपले पिठाला 15 मिनिटं झाले, छान असं भिजून गेलं आहे आपलं पीठ। आता आपण छोटासा असा गोळा तोडून घेऊया, त्याला हातावर आपण असं छान असं प्रेस करून घेऊया, त्याची आपण लाटी बनवून घेऊया। आता आपण याला लाटून घेऊया। जेवढी पारी आपण बारीक लाटून घेतली तेवढा आपला मोदक हा छान असा कुरकुरीत येतो, छान त्याला असा कडकपणा येतो। जर आपलं पीठ चिकट असेल तर आपण खाली सुक्या पिठाचाही वापर करू शकतो, पण आपलं पीठ छान असं मळून झालं आहे, आपल्याला सुक्या पिठाची गरज लागली नाही। आपलं सारण छान असं थंड झालं आहे आणि छान असं त्याला कलरही आला आहे। आता आपण यामध्ये सारण भरून घेऊया। आपण सारणचं यामध्ये कमी जास्त प्रमाण करू शकतो। सगळं सारण आपण असं जवळ करून घेऊया, जास्त आपण याला असं गुळाचा हात किंवा असं जो चिकटपणा वरती असं आपल्या मोदकला लागला नाही पाहिजे, नाही तर आपला मोदक हा चिकट चिकट होतो आणि तळतानाही त्याला असा चिकटपणा येतो। म्हणून आपण सारण हे चमच्याच्या साह्यानेच भरून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही असं आपण असा हात ठेवायचा आणि आपण याला असं थोडासा असा आकार द्यायचा। वरती याला असा टोक आला आहे छान, अशा पद्धतीने आपला हा मोदक तयार। मी तुम्हाला आता हा दुसरा मोदकही बनवून दाखवते। यामध्ये आपण सारण टाकून घेतलं आहे, अशा पद्धतीने आपण या पाकळ्या आपण बनवून घ्यायच्या आहेत। आता डायरेक्टही आपण असं याला जॉईन केलं तरीही चालतं, तरी आपल्या पाकळ्या अशा छान तयार होता, पाहू शकता। याला आपण असं थोडंसं असं असं प्रेस करायचं आणि वरती आपण असं टोक येईल असं छान असं पिठाला आपण वरती खेचून घ्यायचं बोटाच्या साह्याने। छान असे याला पाकळे आले पाहू शकता तुम्ही। आता आपण या टोकाला थोडंसं याला असं पीळ देऊन घेणार आहोत, थोडासा जास्त नाही। अशा पद्धतीने आपला मोदक तयार। अशा पद्धतीने आपले पूर्ण असे मोदक बनून तयार आहेत। आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, गॅस आपण फास्टच ठेवायचा आहे आधी। आता पाहून घेऊया आपण आपलं तेल तापलं की नाही। यामध्ये थोडंसं पिठाचा गोळा टाकून बघते, छान असं आपला पिठाचा गोळा वरती आला आहे म्हणजे आपण समजायचं आपलं छान असं तेल तापलं आहे। आपण एक एक यामध्ये असं मोदक टाकून घेऊया, जेवढे मावतील तेवढे आपण टाकून घ्यायचे। गॅस फास्टच राहू द्यायचा आहे। आता आपण गॅस कमी करूया, तेलाला आपण असं थोडं थोडंसं टोकावर टाकून घेऊया जेणेकरून आपले टोके कच्चे राहणार नाही। झाऱ्याच्या साह्याने असं आपण तेल टाकून घ्यायचं यावर, 2 ते 3 मिनटं आपण छान असं यांना तळून घेऊया। अजून आपण यांना पलटून घ्यायची घाई करायची नाही आहे। गॅस आता आपण मीडियम करूया। आता आपण मोदक पलटून घेऊया। गॅस आता आपण फास्ट करूया। जास्त आपण यांना पलटून घ्यायचं नाही आहे।
थोडंसा गोल्डन कलर आला की आपण यांना आता आपण काढून घेऊया. छान असं आपलं टोकही तळलं जातंय. छान असं आपल्या मोदकला छान असा गोल्डन कलर आला आहे पाहू शकता तुम्ही. आणि आपला एकही मोदक यामध्ये फुटलेला नाही आहे. आता आपण मोदक प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण कढईमध्ये दुसरे मोदक टाकून घेऊया. मोदक टाकताना आपण त्यांना असं उबटच टाकायचे पण सांभाळून. नाही तर आपला बोटं ह्यामध्ये असे बुडतील. गॅस आपण कमीच ठेवला आहे अजून. नाही तर आपण मोदक टाकताना आपली याची अशी वाफ बसेल आपल्याला हातांना. आता आपण गॅस फास्ट करूया. दोन ते तीन तीन मिनटं छान असे आपण मोदक तळून घेऊया. न हलवता, हलवायचे नाही आपण यांना. असं वरून आपण यावर तेल टाकून घेऊया झाऱ्याच्या साह्याने. आता गॅस आपण मीडियम फ्लेमवर करणार आहोत. आता आपण मोदक असं पलटून घेऊया. दोन ते तीन मिनटांनंतर आपण मोदक असे पलटून घेतले. यामध्येही आपला एकही असा मोदक फुटला नाही आहे. अशा पद्धतीने यांनाही छान असा गोल्डन कलर आला आहे. एकसारखे सगळे असे तळले गेले. आता आपण यांना छान असं तेल असं गाळून घेऊया आणि मग आपण मोदक काढून घ्यायचे. अशा पद्धतीने आपले मोदक तयार. अशा पद्धतीने आपले छान असे सगळे मोदक तळून झाले आहेत. मोदकची रेसिपी तयार.